हा राडा आहे घाटकोपरमधला. खरं तर हा राडा रोज होतो, कारण रात्री थकून भागून घरी आलेल्या प्रवाशांना रिक्षाचालक रोजच भाडं नाकारतात. पण या सगळ्या संतापाचा मंगळवारी उद्रेक झाला आणि प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ मारामारी झाली. मल्लेश मणी या प्रवाशाला रिक्षावाल्यानं भाडं नाकारलं, त्यातून वाद सुरू झाला आणि 4 ते 5 रिक्षावाल्यांनी मल्लेशला बेदम मारायला सुरुवात केली. आजूबाजूचे प्रवासी मल्लेशच्या मदतीला आले आणि प्रवाशांनी या रिक्षाचालकांच्या रिक्षा उलट्या करून टाकल्या. एक पॅसेंजर आणि एक रिक्षावाला, त्यांचे काहीतरी मतमेत चालू होते. त्यांचे त्या मतमेतावर रिक्षावाल्यांनी समोरच्या तिन्ही रिक्षावाले जे स्टँड आहे समोर बघू शकतो त्या तिन्ही रिक्षावाल्यांना बोलून घेतलं आणि त्या पॅसेंजरला सरळ मारायला लागलं. आम्ही त्याला विचारलं त्या लागलेल्या माणसाला काय मारताय तुझं, मी पॅसेंजर आहे, मी पैसे नाही दिले, पैसे कमी दिले म्हणून मला तो मारतो. मारतोय, चल मारलं त्यांनी काहीतरी त्यांची मतभेद, पण किती मारावं. समोरचे रिक्षावाले दादागिरी करून त्याला एवढं मारायला लागले की त्याचा जीव जाईल. रिक्षावाल्यांनी त्याला सांगितलं माझी गाडी बिघडली तुम्ही उतरा. हा इन्सिडेंट असा होता आणि पैसे घेतले त्याने, पैसे घेतले, पॅसेंजर बाहेर आला, त्याच्यानंतर रिक्षावाला ऑटो चालू केलं, निघून गेला. त्याच्यानंतर त्याने पळून जाऊन त्याला थांबवलं, बाबा हे तू असं का करतो, मला जायचं तिथे का सोडत नाही आहे. पण त्याच्यानंतर हे सगळे जे ग्रुप होते 20-25 जणांचा ग्रुप होता, त्यांनी त्याला मारत पूर्ण त्या आतमध्ये घेऊन गेले. शोरूममध्ये तो गेला, त्याच्यामुळे तो वाचला. प्रवाशांचा हा रुद्रावतार पाहून रिक्षा चालकांनी पळ काढला, पण या मारहाणीत मल्लेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. रिक्षावाल्यांच्या या मनमानी विरोधात कडक कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. पोलिसांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. नेहमी इथं काही ना काही भांडणं चालू असतं रिक्षावाल्याचे पॅसेंजरचे. 8-9 वाजले की पॅसेंजर इकडे यायला मागत नाही, कोण बोलले भटवाडीत या, तर भटवाडीमध्ये नाही बोलतो आम्ही चाललो बाहेर. या दोन गोष्टी इथं चालू आहेत. पोलिसवाले इथं कुठे कारवाई होत नाही, अल्टो त्यांनी तिकीट काउंटर असणार तिथे स्टँड नेहमीप्रमाणे आता इथे गाड्या लागणं बंद केलं पाहिजे. रिक्षाचं जवळचं भाडं नाकारणं, गॅस संपलाय सांगणं, प्रवाशांशी उद्धटपणे वागणं हे प्रकार वाढले. सगळेच रिक्षाचालक असं करत नाही, पण प्रवाशांना या मुजोरीचा अनुभव रोज येतोय. त्यामुळे या रिक्षाचालकांना वेळीच आवर घालणं गरजेचं झालंय. अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.